पूर्ण तयारी है। टोटल आता फक्त आम्ही जे काही लोक निघालेले आहेत त्यांची वाट पाहतोय, ते आता पोहोचतील। पोहोचलेत काही मंडळी आता रस्त्याने आहेत तर पूर्ण येतील आणि रेकॉर्ड ब्रेक सभा या ठिकाणी होईल। बाळासाहेबांचे विचार शिंदे साहेब देतील आणि सगळ्या जनतेला संबोधित करतील। साधारण किती लोक येतील असं अंदाज? 3 लाखाच्या वरती। 3 लाखाच्या वरती, खाली एक पण नाही, त्याच्या वरती। आमच्या भागातनं माझ्या रायगड जिल्ह्यातून जवळजवळ 20,000 लोक आता निघाले, म्हणजे आमचे असणारे 15 तालुके, त्या 15 तालुक्यातून माझ्या इथून श्रीवर्धन आणि निसळा जवळजवळ 8,000 लोक आमच्या इथूनच निघालेले आहेत। आमचा जिल्ह्याचं शेवटचं टोक आहे पोलादपूरपर्यंत, आणि मग कर्जत, खालापूर, पेण, पनवेल, अलिबाग, उरण, पापली ह्या सगळ्या इथून मुरुड, श्रीवर्धन आमचा जो पट्टा आहे इथून जवळजवळ 10 ते 12,000 म्हणजे 20,000च्या पुढे कमी नाही अशा प्रकारची पूर्ण तयारी। कारण आम्ही ज्या गाड्या केल्या त्या गाड्याचं आम्हाला अपूर्ण पडल्या, आम्ही जे काही पहिल्या गाड्या सांगितल्या त्यावरती लोकांची अजून मागणी, आत्ता मी परत 2 बस दिल्या माणगाववाल्यांना, म्हणजे एवढी लोकांमध्ये उत्स्फूर्त स्वतःहून त्यांना काय धरून आणायचे आहेत का? त्यांना जर आमचं सरकार हवंय, शिवसेना बाळासाहेबांचे हवे, शिंदेसाहेबांचे विचार ऐकायचे आहेत तर त्यांनी यायचं आहे। आम्ही आव्हान केलेलं आहे, जबरदस्ती नाही, मजुरी दिलेली नाही। काही लोक मजुरीनी तिकडे शिवाजी पार्ककडे चालले असं लोक म्हणतात, आमचं तसं नाही। आम्ही आव्हान केलं, लोक निघाले। शक्यतो आम्ही लहान मुलांना यायला नाही सांगितलं, महिला पण आहेत, पण महिलांनी सांगितलं। कारण इथे तुम्ही पाहताय की या ग्राउंडची केवढी कॅपॅसिटी आहे, आणि मग महिलांनी कुठं काय बसायचं? कारण एकदा काय लोक बसली तर उठायला मग कठीण होतं, जो तो आपापल्या खुर्च्या पकडायला जातो, आणि त्याच्यामुळे महिलांचं प्रमाण पण आम्ही कमीच ठेवलेलं आहे, पण त्या स्वयंस्फूर्तीने निघाल्या। पहिल्यांदाच शिवसेनेचे 2 दसरा मिळाले, याचा विचार करताना वाटतंय तर दुःख म्हणणं बरोबर आहे, परंतु या सगळ्या घडामोडी उद्धव साहेबांमुळे झाल्या। त्यांनी जर सगळ्यांना बरोबर घेऊन चालले असते तर ही वेळ आली नसती। तुम्हाला माहिती, वारंवार गेले 3 महिने आम्ही हेच सांगतोय, तर त्याला कारणीभूत तेच आहे असं आम्हाला वाटतं। जेवढे आरोप होतील तेवढे आम्ही स्ट्रॉंग होत जाऊ, कारण आमची मनोबलता वाढत चाललेली आहे आणि आम्ही चांगलं काम करतोय। जनता ज्या आमच्याकडे आकर्षित होते, हे जर गद्दारी, खोके, ओके, बोके हे असतं तर जनता आकर्षित झाली नसती। एवढे आमदार, एवढे खासदार, एवढे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती, ग्रामपंचायती हे आमच्याकडे का आल्या असत्या? त्यांनी विचार करावा। ते जेवढे बोलतील तेवढा आमचा फायदा आहे, आणि आम्ही पुढे पुढे चाललोय, आणि हे शिंदे साहेबांच्या स्वभावाने आपण पाहूया। निश्चितच तर हे होते परत फुगावले, ज्यांनी सांगितलं की जेवढे विरोधक आरोप करतील किंवा जेवढे विरोधक बोलतील तेवढे आम्ही जास्तीत जास्त स्ट्रॉंग होत जाऊ आणि शिंदेच्या नेतृत्वाखाली काम करू। नेहा सरा।